चिकित्सा क्षेत्र के उत्थान हेतु कार्यरत इंडियन मेडिकल एसोसिएशन के सावनेर शाखा की नई कार्यकारिणी का चुनाव IMA हॉल सावनेर में सर्वसम्मति से हुआ। एसोसिएशन के आगामी संचालन हेतु अध्यक्ष बाल रोग तज्ञ डॉक्टर नीलेश कुम्भारी, उपाध्यक्ष डॉक्टर आशीष तांडक, डॉक्टर उमेश जीवतोड़ी, सचिव परेश धूपे, सह सचिव डॉक्टर विलास मानकर, कोषाध्यक्ष डॉक्टर शिवम पुन्यानी आदि चुने गए। डॉक्टर विजय धोटे, डॉक्टर चंद्रकांत मानकर, डॉक्टर स्मिता भुड़े, डॉक्टर अमित भाटी, डॉक्टर प्रवीण चौहान को आमंत्रित सदस्य चुनाव नवनियुक्त कार्यकारिणी स्थान दिया गया। इंडियन मेडिकल एसोसिएशन सावनेर की ओर से अनेक लोकभिमुख आयोजनकार क्षेत्र के नागरिकों का योग्य आरोग्य व्यवस्था उपलब्ध कराने देने हेतु यह संगठना हमेशा ही कार्य करती है, जिसका उदाहरण पूर्व अध्यक्ष डॉक्टर प्रवीण वाकोड़ी व उनके सहयोगी द्वारा कोरोना काल में किया गया उल्लेखनीय कार्य है। इंडियन मेडिकल एसोसिएशन की सावनेर शहर में शाखा हो ताकि चिकित्सा क्षेत्र में व्यवसाय कर रहे चिकित्सकों को आने वाली समस्याओं का निवारण हो तथा अपने संगठन द्वारा समाज कार्य हो, इस कामना से नागरिकों के वरिष्ठ चिकित्सक डॉक्टर जयंत कुलकर्णी, डॉक्टर अजय धोटे, डॉक्टर अशोक घटे, डॉक्टर विजय घटे, डॉक्टर रविंद्र नाकाड़े, डॉक्टर विनोद बोकड़े आदि ने 20 वर्ष पहले सावनेर शहर में इंडियन मेडिकल एसोसिएशन की शाखा स्थापित कर पिछले 20 वर्षों से चिकित्सक क्षेत्र में रहते हुए सामाजिक दायित्व निभा रहे हैं। हाल ही में संपन्न इंडियन एकेडमी ऑफ पीडियाट्रिक नागपुर के चुनाव में डॉक्टर विजय धोटे अध्यक्ष चुने गए, डॉक्टर नीलेश कुम्भारी व डॉक्टर आशीष तांडक आमंत्रित सदस्य चुने गए। सावनेर शहर के वरिष्ठ बाल रोग तज्ञ डॉक्टर विजय धोटे की नागपुर जिले के 1000 से ज्यादा बाल रोग तज्ञ डॉक्टर सदस्य वाले इंडियन एकेडमी ऑफ पीडियाट्रिक अध्यक्ष पद पर नियुक्ति होने के उपलक्ष्य में IMA सावनेर अध्यक्ष व पदाधिकारियों ने शाल श्रीफल देकर सत्कार किया गया। सदस्यों ने पुष्प गुच्छ देकर शुभेच्छा दी। इस अवसर पर डॉक्टर नितिन पोटोड़े, डॉक्टर अमित बहेती सह संगठना के अन्य सदस्य उपस्थित थे। इस अवसर पर अपना मनोगत व्यक्त करते हुए कहा कि नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर नीलेश कुम्भारी द्वारा आगामी नियोजन संदर्भ में बताती हुए कहा कि आगामी कुछ दिनों में कोविड मरीजों के लिए प्लाज्मा जांच व डोनेशन कैंप आयोजित किया गया है। नवनियुक्त जिला अध्यक्ष डॉक्टर विजय धोटे ने कहा कि इस महत्वपूर्ण पद प्राप्त करने वाला नागपुर जिला ग्रामीण से पहले ही चिकित्सक होने से जिले के संपूर्ण ग्रामीण क्षेत्रों में आरोग्य विषयक आयोजन करने की हमारे प्रयास रहेंगे, ऐसा विश्वास व्यक्त किया। साथ ही कोरोना काल में कार्य करने वाले पत्रकार भाइयों को पुष्प गुच्छ देकर सम्मानित किया गया। HTC ग्रामीण रुग्णालय प्रशिक्षण केंद्र हे सावनेर तालुक्यासाठीचं वॅक्सिनेशनचं सेंटर आहे। या सेंटरवरती आज आपण ड्राय रन हा इथं यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे। या ड्राय रनमध्ये सुरुवातीला आपण 19 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नावांची ऑलरेडी यापूर्वीच नोंदणी झालेली होती, त्या नोंदणीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष 16 तारखेला आपण लसीकरण करताना ची रंगीत तालीम आज इथं यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे। काल माननीय जिल्हाधिकारी यांनी एक मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये सर्व जे रिलेव्हंट डिपार्टमेंटचे लोक आहे होते ते उपस्थित होते। सर्वांचा जे काही रोल आहे तो चर्चा करण्यात आला होता आणि आजचा एक ड्राय रन करून आपल्याला हा बघता येईल की आपल्याला 16 तारखेला जे काही म्हणजे पूर्णपणे 100% फ्लॉलेस प्रिपरेशन कशी तयार करावी त्याबाबत चर्चा करण्यात आली। आपल्यासोबत आहे सावनेर PSCचे डॉक्टर संदीप गुजर, ज्यांनी सुरुवाती काळापासून कोविडच्या क्षेत्रामध्ये भरीव असं काम केलेलं आहे आणि ते सध्याही या कामामध्ये पूर्णपणे व्यस्त आहे। सर, आपण बघून राहिलो कोरोनाची तीव्रता वाढून राहिलेली आहे, तर आपण आपल्या माध्यमातून नागरिकांना काय सूचना द्या? आता सध्याची स्थिती अशी आहे की लग्न समारंभ, बाकी काही आउटिंग, जसं जसं लॉकडाऊन ओपन होत आहे तसं तसं लोकं मूवमेंट करत आहेत। फक्त लोकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून आणि जिथे गर्दी न करणे हे केलं तर याचा म्हणजे प्रादुर्भाव वाढण्यास म्हणजे वाढणं कमी होईल। तर लोकांनी एवढ्या सुरक्षा घ्यायच्या आहे की जे दिशानिर्देश दिलेले आहेत ते दिशानिर्देश पाळले म्हणजे आपण आपल्याला कोरोनापासून मुक्त करू शकतो। बिलकुल, ते दिशानिर्देश पाळले तर चांगलंच आहे आणि त्यासोबतच जे काही सरकार म्हणजे सुविधा करून देत आहे किंवा आता इमर्जेशन लसीकरण हे जे सत्र चालू होणार आहे त्याच्यात पहिल्या फेजमध्ये तर हेल्थ वर्करना मिळणार पण नंतर बाल हळूहळू सगळ्यांना सामान्य मिळणार, तर त्याच्यानुसार त्यांना पुढे त्यापासून कोविडपासून मुक्तता मिळण्याचे पूर्ण चान्सेस आहेत।
कुपोषणाचं जे प्रोजेक्ट आहे ते आमचं ऑलरेडी सुरू आहे आणि ते प्रोजेक्ट यावर्षीसुद्धा आम्ही राबवणार आहोत. आमच्या बालरोग आमचे 8 किंवा 9 बालरोग तज्ज्ञ दरवर्षी मेळघाटला 8 दिवसाचा कॅम्प घेतात. त्या कॅम्पमध्ये औषधं घेऊन जातात आणि बरेचसे टॉनिक म्हणा किंवा प्रोटीन पावडर म्हणा हे सगळे घेऊन जातात आणि जेही कुपोषित बालकं आहेत त्यांना ते प्रोव्हाइड करतात. त्याच्याच जोडीला तिथे थांबून त्या बालकांना किंवा तुम्हाला त्यांच्या आईवडिलांना ते सांगतात. तर तिथे बऱ्याचशा अशा कवितातील प्रथा आहेत की त्या प्रथेमुळे लहान मुलांचं अतिशय नुकसान होतं तर त्या प्रथा निर्मूलनाचं कामसुद्धा तिथे आमच्याकडे करण्यात येतं. जे कोरोना वॉरियर्स आहेत या कोरोनाच्या लढाईमध्ये अग्रेसित होऊन काही लोकांचे जीव वाचवलेले आहेत त्यांना ह्या कोरोना बाधित होण्यापासून सर्वप्रथम वाचवणे आणि त्यांचं आयुष्य टिकवणे गरजेचं आहे आणि त्यामुळे ह्या पहिल्या टप्प्यामध्ये हे जे कोरोना वॉरियर्स आहेत ज्याच्यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत आणि ह्या सगळ्या असोसिएट जे डिपार्टमेंट्स आहेत महसूल आहे, नगरपरिषद आहे, पोलीस विभाग आहे.